नमस्कार, मी रोशनी पाटील रोशनीज किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आता आपले बाप्पाचं आगमन होणार आहे, त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवूया आपल्या किचनमध्ये। आजचा प्रकार आहे रोज गुलकंद मोदक, तर ते आपण आता करायचं आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। हा गुलकंद घेतला आहे मी, त्याचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही चेक करून घ्या एकदा। हे आपले गुलाबाचे पाकळे आहेत, हे रोज सिरप आहे 2 चमचे घेतलेत, हे पिस्ता घेतला आहे सजावटीसाठी, हे आपले मोल्ड आहेत ह्याच्याने आपल्याला मोदक बनवायचे आहेत, दूध पावडर आहे, साखर, दूध आहे, तूप आहे आणि मावा म्हणजेच खवा, हा बाजारातून विकत आणला आहे मी, तो घेतला आहे थोडासा। तर हे एवढंच साहित्य आहे, त्याच्याने आपण आता बनवूया गुलकंद रोज मोदक। हे बघा, आपल्याला तूप घ्यायचं आहे थोडंसं, 1 ते 2 चमचे, आणि नॉनस्टिकीज पॅन घ्या, त्यात आपल्याला दूध पावडर टाकायची आहे, साखर आपल्या आवडीनुसार, दूध घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया पहिले आपण। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, त्याच्यात आपल्याला मावा घालायचा आहे, मावा पण घालून घेऊया, थोडासा असला तरी चालेल मावा। पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। आता तुमच्याकडे रोज सिरप नसेल तर रोज इसेन्स पण चालेल, त्याच्याने पण फ्लेवर चांगला येतो। पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण गुठल्याने झाल्या पाहिजेत। आता आपल्याला हे रोज सिरप घालायचं आहे 2 ते 3 चमचे, आणि आपण थोडंच घालूया। त्याच्याने कलर पण येतो आणि सुगंधही छान येतो। थोडासा घालूया आपण, छान लागतात ही आणि छान होतात ही। आता आपल्याला गॅस लावून घ्यायचा आहे, पहिल्या गुठल्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत आणि स्लो गॅसवर हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे। आता आपण गॅस लावून घेऊया, गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। आता सारखं आपल्याला हे ढवलतच राहायचं आहे, पूर्ण आपल्याला गोला करून घ्यायचा आहे, याचा 5 ते 10 मिनटं लागतील। याच्याने मिक्स करून घ्या म्हणजे व्यवस्थित फटाफट होईल। Thank you.
करायचं आहे पण आपल्याला पूर्ण गोला झाला पाहिजे. हे बघा आपलं मिश्रण आता जाड होत चाललंय. थोडस आपण घालूया, थोडस वळून तूप घालूया. हे परत स्पॅचुलाच्या साह्याने जास्त साखर नाही घालायची कारण आपल्याला गुलकन पण घालायचं आहे, गुलकनची फिलिंग म्हणून. नाही घातलं तरी असं पण छान लागतं. हे बघा असं व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि नॉनस्टिकीच पॅन घ्या नाहीतर खाली चिपकेल. पॅन घ्या किंवा कढई घ्या, काही घ्या. आता आपल्याला हे गोला करून घ्यायचा छान. हे बघा आपलं चांगलं छान होत चाललं आहे मिश्रण. गॅस बारीकच ठेवायचा आहे. असते 10 मिनटं आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे. कलर चेंज नाही झाला पाहिजे फक्त. आता आपल्याला गॅस बंद करून घेऊया. पॅन आपला गरमच आहे, त्यात आपण पूर्ण असं मिक्स करून घेऊया. आणि हे पूर्ण मिश्रण थंड झाल्यावर आपण मोदक बनवायचे आहेत. हे बघा आता आपण हे डिशमध्ये ओतून घेऊया. बघा आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण मोदक बनवूया. हे बघा आपलं गुलकन आहे, याच्या आपण आता छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया तोपर्यंत आपलं मिश्रण थंड होते. हे बघा हे आपल्याला खाली गुलकनच घेतले मी, तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल. फिलिंग आपल्याला गुलकनची करायची आहे म्हणून मी छोट्या छोट्या गोळ्या करून घेते. असे छोट्या छोट्या गोळ्या करायच्या.
छान जेवढे आपल्याला मोदक बनवायचे आहे तेवढ्या गोल्या करून घेऊया आपण। हे बघा आपलं सारण झालेलं आहे, थोडासा तुपाचा आपल्याला हात लावायचा आहे असा। ह्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, थोडंसं अगदी, आणि आपण त्याला असं पुलावाच्या पाकळ्या टाकून थोडासा पिस्त्याचा काप, पिस्त्याच्या कापने सजवून घ्यायचं आहे। आणि आपलं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे असं। दोन्ही साईडला थोडासा परत थोडासा चिटकायला लागला की आपला हात घ्यायचा तुपाचा। आपल्याला आता हा गुलकंदचा गोळा तो टाकायचा याच्यात, आणि परत त्याचीच फिलिंग अशी वरती लावून घ्यायची जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी। मग असा हाताने थोडासा दाब देऊन सर्व साईडने व्यवस्थित बंद करून मग आपल्याला हा मोदक खोलून घ्यायचा आहे। हे बघा आपला रोज गुलकंद मोदक तयार आहे। हे असे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे करून आपल्याला परत थोडासा तुपाचा हात, म्हणजे आपल्याला ते सारण थोडंसं चिटकू नये म्हणून गोला करून परत असं ठेवायचा दोन्ही साईडने, परत बंद करून असं परत थोडासा फिलिंग भरण्यासाठी। मग आपली केली फिलिंग आत, परत आपल्याला असं हे घेऊन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। असे सर्व बनवायचे, आता मी सर्व बनवून घेते मग दाखवते तुम्हाला। हे बघा आपले रोज गुलकंद मोदक तयार आहेत। हे बघा छान होतात आणि छान लागतात पण, नक्की ट्राय करा बाप्पासाठी। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका। थँक्यू।